आपला मुद्दा आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. धार्मिक आपल्याला माहितच असेल की आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे धर्म आहेत. आपण सुद्धा कुठल्या ना कुठल्या धर्माचे आहोत, तसेच इतर सुद्धा धर्म आपल्या देशात आहेत. आपल्या देशाचा जर विचार केला तर 140 कोटी लोकसंख्या, जवळजवळ 140 कोटी लोकसंख्या ही कुठल्या ना कुठल्या धर्मामध्ये विभाजित झालेली आहे. मग ही जगातील सर्वात मोठी अशी आपली भारतीय व्यवस्था, आणि या भारतीय व्यवस्थेत जर महत्वाची काही गोष्ट असेल तर ती म्हणजे विविधतेत एकता, अर्थात युनिटी इन डायव्हर्सिटी. मग ही जी विविधता आहे, ती विविधता मग ती भाषिक दृष्टीने असू द्या, त्यानंतर धार्मिक दृष्टीने असू द्या, वेशभूषेच्या दृष्टीने असू द्या, संस्कृतीच्या दृष्टीने असू द्या, तर अशा प्रकारच्या विविधता असून सुद्धा आपला भारत देश एक एकसंघाच आहे. याच्यात धर्म किंवा धार्मिक स्वातंत्र्य हा फार महत्वपूर्ण असा मुद्दा आहे. कारण काय तर आपल्या भारतीय संविधानाने असं काय नमूद करून ठेवलं आहे की सर्व धर्मीय लोक या ठिकाणी पुण्या गोविंदाने राहतात. आपण विचार करत असाल की आपण आपल्या देशामध्ये मकर संक्रांत हिंदूंचा सण, त्यानंतर ईद मुस्लिमांचा सण, पारसी नूतन वर्ष पारसी लोकांचा सण, ख्रिसमस ख्रिश्चन लोकांचा सण, असे विविध सण हे एकोप्याने साजरे केले जात असतात. म्हणून आपल्याला प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचं, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आपल्या घटनेने दिलेलं आहे. म्हणूनच भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र असं संबोधण्यात आलेलं आहे. जगातील सर्वात मोठे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपलं भारत आहे. कारण की या भारतामध्ये जेव्हा संविधान निर्माण केलं, त्यावेळेस माहिती होतं की आपली संविधानाची निर्मिती होत असताना अतिशय ज्या पद्धतीच्या वेदना भारतीयांना झाल्या, अर्थात आपली फाडणी झाली, ती फाडणी धार्मिका करावं लागली. मग या स्वातंत्र्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जो धार्मिक असंतोष आहे तो आपल्या देशात राहू नये असं संविधानकर्त्यांना वाटत होतं. आपल्या शेजारचं राष्ट्र बघा, त्याच्यामध्ये पूर्ण धर्मनिरपेक्ष आहे, धर्मनिरपेक्षता आहे असं म्हणता येणार नाही. परंतु आपल्या देशात कुठल्याही धर्माचा व्यक्ती असू द्या, त्याला समान अधिकार समान हक्क त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. त्याला कारण आहे की आपल्या संविधान निर्माणकर्त्यांना ही जाणीव होती की जर अशा या कठीण प्रसंगात आपल्या देशाची फाडणी होऊन नवीन असा भारत देश उभा राहत आहे, त्याची पायाभरणी होत आहे, तर अशा वेळेस आपण काहीतरी एक तत्व ठेवलं पाहिजे. आणि ते तत्व म्हणजे धर्मनिरपेक्षता. आणि या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर आपली ही बलाढ्याशी लोकशाही ही त्या पायावर उभी आहे. या आपल्या धार्मिक स्वातंत्र्याला अधिक व्यापक करण्यासाठी घटनेने काही गोष्टींवर बंधने टाकली आहेत. जसे की जर आपण विचार केला की शासनाला असा कुठल्याही प्रकारचा कर लागता येणार नाही की जो कर हा एखाद्या धर्माच्या, फक्त स्पेसिफिक एखाद्या धर्माच्या त्या ठिकाणी त्या धर्माच्या प्रगतीसाठी असेल किंवा त्या धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी असेल असा कुठलाही कर या शासनाला लावता येणार नाही. नंतर दुसरी एक बाब त्याच्यावर मर्यादा घालण्यात आलेली आहे की ज्या शैक्षणिक संस्था असतात त्या शैक्षणिक संस्थांमध्ये जर जी शैक्षणिक संस्था त्याला आर्थिक मदत ही शासनाकडून होते, त्या शैक्षणिक संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण देता येणार नाही, अशा दोन प्रकारच्या बाबी आपल्या घटनेनेत्यांवर मर्यादा आलेल्या आहेत. कारण त्याला जर आपण बघायला गेलं, विचार केला, तर कारण सुद्धा तसंच आहे. काय कारण? तर असं केल्यानं जर एखाद्या धर्माला जर आपण सांगितलं की एखाद्या धर्मासाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी कर जर द्यायचं ठरवलं किंवा शासनाने घ्यायचं ठरवलं, तसं होत नाही. संविधानाने त्याला त्याच्यावर बंदी घातलेली आहे. परंतु जर असं ठरवलं समजा
तर अशा परिस्थितीमध्ये दुसरा धर्म त्याविषयी एक त्याच्या मनात असं निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल आणि हेच घटनाकर्त्यांना नको होतं किंवा संविधान निर्मात्यांना हेच नको होतं की जरी आपला देश विविध धर्मात विभागलेला असेल तरी कुठल्याही धर्माला आपण त्या ठिकाणी आपला धर्म म्हणून हा देश मानत नाही तर सर्व धर्मांना समान त्या ठिकाणी आपला हा देश मानतो. म्हणून सर्व धर्म निरपेक्षता, सर्व धर्म समान आहे असं आपल्या या देशाने मांडलेलं आहे. म्हणून धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा अतिशय महत्वाचा असा हक्क आपल्या या घटनेमध्ये नमूद केलेला आहे.